गर्व कसा राहतो, जुळे तिळे कसे होतात ते तुम्ही सर्वजण आठवून बघा. आपण लहानाचे जसे मोठे होतो, आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की माझा जन्म कसा झाला. आई वडिलांना आपण विचारतोही, पण ते खरं उत्तर कधीच देत नाही. काय सांगतात? तुला शेजाऱ्याकडनं आणलं, तुला दुकानातून आणलं, तुला बाजारातून आणलं, तुला दवाखान्यातून आणलं. खरं उत्तर कधीच सांगत नाही. आणि मग हळूहळू शाळा कॉलेजमध्ये आपण जायला लागतो. आपल्या शेजारपाजारी नातेवाईकांमध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये आपण बघतो की काही मुलं जुळे असतात, काही तिळे असतात. आणि परत आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे कसं काय होतं बा, निसर्गामध्ये जुळे तिळे कसे होतात. तर आज आपण या सर्व गोष्टींचं विज्ञान समजून घेणार आहोत. काय दिसतं तुम्हाला? सुंदर बाळ. तुमच्यापैकी किती जणांना वाटतं असं बाळ व्हावं? बहुतेकांना वाटतं. पण बाळ होण्यासाठी आपल्या समाजामध्ये लग्नाची आवश्यकता आहे. लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी गरोदर राहिली तर कुमारी मातेला आपल्या समाजामध्ये कायदेशीर आणि सामाजिक मान्यता नाही आहे. पण लग्नानंतर जेव्हा बाई गरोदर राहते, तिला बाळ होतं, तेव्हा त्या जोडप्याला आणि त्या कुटुंबाला प्रचंड आनंद होतो. आता गर्भ राहण्यासाठी काय आवश्यक आहे? तर गर्भ राहण्यासाठी स्त्री पुरुषाचा लैंगिक संबंध येणं गरजेचं असतं. लैंगिक संबंध होतो म्हणजे काय होतं? तर ज्या वेळेला पुरुषाला लैंगिक इच्छा होते तर त्याचं लिंग ताठ होतं. आणि हे ताठ झालेलं उद्दीपित लिंग तो स्त्रीच्या आपल्या पत्नीच्या योनिमार्गाच्या आतमध्ये घालतो अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेला लैंगिक इच्छा पराकोटीला पोचते तेव्हा पुरुषाचं वीर्य या योनिमार्गाच्या आतमध्ये सोडलं जातं. हे वीर्य इथे सोडल्या गेल्यानंतर त्यात असंख्य कोटी पुरुषबीज असतात. आणि हे पुरुषबीज साधारणपणे 1 ते 2 दिवस म्हणजे 24 ते 48 तास जिवंत राहतात. आणि मग हे पुरुषबीज त्यांची जी शेपटी असते त्या शेपटीने वळवळ करत गर्भाशयातून त्यांचा प्रवास अंडनलिकेतून जातो. आता हे पुरुषबीज जेव्हा जिवंत आहेत 1 ते 2 दिवस, त्याच काळामध्ये अंडाशयामध्ये जर स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर आलं तर त्या स्त्रीबीजाचा प्रवास ह्या अंडनलिकेतनं सुरू होतो. हे स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर आल्यानंतर 2 ते 3 दिवस जिवंत राहतं, म्हणजे इथे कुठेतरी येईपर्यंत जिवंत राहतं. स्त्रीबीज जिवंत आहे आणि त्याच वेळेला जिवंत पुरुषबीज पण अंडनलिकेमध्ये आला तर त्या स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होऊन गर्भ राहतो. आता या चित्रामध्ये बघा, इकडनं स्त्रीबीज येत आहे, जिवंत येते, आणि इकडनं हे सारे पुरुषबीज येऊन राहिलेले आहेत आपल्या शेपटीने वळवळ करत. आता स्त्रीबीज एकच आहे, पुरुषबीज असंख्य कोटी आहे. आणि म्हणून मग आता ह्या पुरुषबीजांमध्ये कॉम्पिटिशन लागलेले आहे, रनिंग रेस लागलेली आहे, कोण पहिले जातं आणि या स्त्रीबीजाशी संयोग करतो. आणि सर्वात शेवटी एका पुरुषबीजाचा विजय होतो आणि तो पुरुषबीज आणि स्त्रीबीज मिळून गर्भ तयार होतो. आणि हा पहिला गर्भ जो तयार होतो तो त्या बाईच्या अंडनलिकेमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये होतो. आणि मग या ठिकाणी गर्भ हा वाढायला लागतो. आता परत बघा, आजकाल आपण बोलताना नेहमी म्हणतो की हे स्पर्धेचं युग आहे. पण सध्याची स्पर्धा कशी आहे? जीवघेणी स्पर्धा आहे. दुसऱ्याच्या मानगुटीवर पाय ठेवून मी समोर जाणार, त्याचं काय होईल काय नाही मला फिकीर नाही, फक्त मी विजयी व्हायला पाहिजे, मी समोर गेला पाहिजे, अशी एक भावना जी असते तर त्याला आपण आजकाल स्पर्धा म्हणतो. पण निसर्ग मात्र आपल्याला वेगळंच शिकवतो. निसर्ग म्हणतो नो कॉम्पिटिशन बट कोऑपरेशन. स्पर्धा नाही तर सहकार्य. स्पर्धा करा पण सुदृढ स्पर्धा करा. आणि म्हणून इथे काय होतं की एक पुरुषबीज आणि एक स्त्रीबीज यांचा संयोग झाल्याबरोबर हे बाकीचे पुरुषबीज थांबून जातात. केवळ थांबतात असं नाही तर ते मरून जातात, आपलं बलिदान देतात
आणि ते जेव्हा मरतात तेव्हा त्यांच्यापासून एक साखरेसारखा पदार्थ तयार होतो आणि त्या साखरेसारख्या पदार्थापासून या फलित झालेल्या गर्भाला पोषण मिळतं. आता बघा निसर्गात आपल्याला काय दिसतं आहे. आणि तुम्ही आठवून बघा जेव्हा मॅचेस होतात कॉलेजमधले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध गेम्स होतात आणि वेगवेगळ्या देशातले खेळाडू मॅचेस खेळतात तर ज्या देशाची टीम हारलेली आहे ते लोक प्रेक्षक किंवा त्या देशातले लोक खूप गोंधळ गडबड करतात चिडतात. पण निसर्गात तसं नाही आहे. एक पुरुषबीज आणि एक स्त्रीबीजाचा संयोग झाल्याबरोबर बाकीचे पुरुषबीज मरून जाऊन साखर तयार करून या फलित झालेल्या गर्भाला त्याचा विकास होण्यासाठी वाढ होण्यासाठी मदत करतात. आता हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालचं चित्र आहे. एक स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग झाला बाकीचे सारे पुरुषबीज थांबून गेलेले आहेत. त्याच्यानंतर काय होतं की पुरुषबीज आणि स्त्रीबीजाचा संयोग जेव्हा होतो तेव्हा जो गर्भ तयार होतो ती अशी एक पेशी असते एक सेल असतं आणि या पेशीच्या आतमध्ये हा केंद्रक असतो ज्याला न्यूक्लियस म्हणतात. एका पेशीमध्ये एकच केंद्रक असतो पण गर्भ फलित झाल्याबरोबर त्या पेशीमधला हा जो केंद्रक असतो त्याचे असे दोन तुकडे होतात आणि मग हे दोन तुकडे दोन वेगवेगळ्या पेशींसारखे वाढायला लागतात. इथे बघा एका पेशीचे आता दोन पेशी झाल्या दोनाचे चार झाले चाराचे आठ झाले. एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गतीने त्यांचं विभाजन व्हायला लागतं आणि साधारणपणे 8 ते 12 पेशी जेव्हा गर्भाच्या होतात त्यानंतर मग अंडनलिकेतनं तो गर्भ फलित झालेला जो असतो तो गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊन रुजू होतो. आता या ठिकाणी बघा पहिल्या दिवशीचा गर्भ आहे. स्त्री पुरुषाचा लैंगिक संबंध आला गर्भ फलित झाला. हा दुसऱ्या दिवशीचा गर्भ आहे त्याचे दोन तुकडे झालेत दोन पेशी झाल्या दोनाच्या चार झाल्या पेशींची संख्या वाढत गेली आणि मग साधारणपणे 6 दिवसांचा जेव्हा गर्भ होतो तेव्हा मग यातल्या काही पेशी एकत्र येतात आणि त्या पेशींचं युतीमध्ये रूपांतर होतं. पेशींना इंग्लिशमध्ये सेल्स म्हणतात आणि युती म्हणजे ऑर्गन्स. या पेशी ज्या असतात मग ह्यांच्यातल्या काही पेशी एकत्र येऊन त्यांची युती तयार होते आणि या युतींना इंग्लिशमध्ये टिश्यूज म्हणतात. आणि ह्यातल्या या ज्या टिश्यूज असतात किंवा युती असतात त्या एकत्र येऊन त्यांच्यापासून ऑर्गन्स किंवा इंद्रिय तयार होतात. आता बघा 5 आठवड्याचा गर्भ आहे. या गर्भाच्या आतमध्ये आपल्याला हृदय दिसत आहे. तर गर्भ जेव्हा 4 आठवड्याचा होतो तेव्हा बाळाची लांबी जी असते गर्भाची ती 2.5 मिलीमीटर असते आणि आपण जर सोनोग्राफीमध्ये पाहिलं तर लक्षात येतं की त्या गर्भाचा पाठीचा कणा त्याचे हृदय ते सारे अवयव तयार व्हायला लागलेले असतात आणि त्या आईला मासिक पाळी चुकते तिची आणि मग तिच्या लक्षात येतं की मी बहुतेक गरोदर आहे. आणि गर्भ जेव्हा 5 आठवड्याचा होतो त्या हृदय वगैरे तर तयार झालंच असतं पण त्या गर्भाचं लिंग पण ठरतं. म्हणजे तो गर्भ स्त्रीलिंगी होणार की पुरुषलिंगी होणार ते कळतं आणि त्याप्रमाणे त्याच्या जननेंद्रियांना आकार व्हायला सुरुवात होते. आता गर्भ गर्भाशयाच्या आतमध्ये रुजू होतो आणि तिथे वाढायला लागतो. आता गर्भाशयाची पोकळी असते त्यात गर्भ वाढत जातो आणि ती पोकळी मोठी करण्यासाठी वाढलेल्या गर्भासाठी गर्भाशयाचे स्नायू खूप ताणले जातात आणि जसं गर्भाशयाचे स्नायू ताणले जातात गर्भाशयाची पोकळी मोठी होते आणि पोटही मोठं दिसायला लागतं. आता ही बाई बघा 6 महिन्याची गरोदर आहे ही 7 महिन्याची गरोदर आहे तिचं पोट कसं मोठं दिसत आहे. साधारणपणे 3 महिन्याचा गर्भ होईपर्यंत म्हणजे 12 आठवड्याचा गर्भ होईपर्यंत गर्भ हा वरून पोट तपासून लागत नाही. 3 महिन्याचा गर्भ होईपर्यंत योनी मार्गाच्या आतमध्ये बोट घालून तपासणी करावी लागते किंवा सोनोग्राफी करावी लागते. 3 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर मात्र गर्भाशय वरती लागायला लागतं आणि पोट तपासून आपण सांगू शकतो की गर्भाचा आकार किती आहे. 3 महिन्याचा गर्भ जेव्हा होतो तेव्हा
ह्या दोन मांड्यांच्यामध्ये इथे जे हाड असतं ज्याला प्युबिक बोन म्हणतात किंवा जगन अस्थी म्हणतात, केस जिथे असतात त्या ठिकाणी गर्भाशय लागतं आणि मग इथे 3 महिने, मग 6 महिने जेव्हा होतं तेव्हा बेंबीपाशी गर्भाशय लागतं आणि 9 महिन्याचा गर्भ जेव्हा होतो तेव्हा या फासळ्या जिथे जुळतात त्या ठिकाणी गर्भाशय लागतं आणि मग आम्ही तपासून बघतो हा 3 महिन्याचा गर्भ 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने असा गर्भाचा आकार वाढत जातो आणि साधारणपणे पूर्ण 9 महिने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा गर्भाशय थोडं खाली सरकतं पण बाईच्या पोटाच्या बाजूला थोडं जास्त फुगल्यासारखं दिसतं. याचं कारण असं की गर्भाचं जे डोकं असतं ते आता खाली जायला लागतं म्हणून गर्भाशयाचा आकार थोडासा लहान होतो. आता गर्भाशयाच्या आतमध्ये कसा दिसतो हा असा असतो. हा इथे बघा 4 महिन्याचा गर्भ आहे, हा 5 महिन्याचा गर्भ आहे, हा 6 महिन्याचा गर्भ आहे, हा 8 महिन्याचा गर्भ आहे आणि हा पूर्ण 9 महिन्याचा गर्भ आहे. गर्भाशयाच्या आतमध्ये आपण जेव्हा आईच्या होतो तेव्हा 9 महिने झाले असताना आपण असं होतो. आता हे आपल्या आईचे पाठीचा कणा आहे त्या बाईचा, इथे मागच्या बाजूला हे गुदद्वार आहे आणि त्याचं गुदमुख आहे ज्याच्यातून शौचालय होते, समोरच्या बाजूला ही लघवीची पिशवी आहे आणि हा मूत्रमार्ग आहे ज्याच्यातनं लघवी होते आणि हे योनिमुख आहे, हे योनिमार्ग किंवा वजायना आहे आणि त्याच्या वरच्या भागामध्ये हे गर्भाशय आणि गर्भाशयाचं तोंड आहे ज्याला ग्रीवा म्हणतात. नॉर्मली या गर्भाशयाचं जे तोंड असतं ते खूप अरुंद असतं, 3 ते 4 मिलीमीटर त्याचा व्यास असतो पण ज्या वेळेला बाळणपणाच्या कळा सुरू होतात तेव्हा या गर्भाशयाचं तोंड आधी 1 बोट, मग 2 बोट, मग 3 बोट, मग 4 बोट असं पूर्ण 4 बोट उघडतं आणि मग हा गर्भ त्या गर्भाशयाच्या तोंडातून योनिमार्गातून तो बाहेर येतो. आता हा जो गर्भ आतमध्ये आहे तर इथे बघा डोक्याचा भाग खाली दिसतो आहे. साधारणपणे 95% केसेसमध्ये गर्भ हा डोक्याकडून असतो आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्हाला माहिती आहे की जो भाग जड असतो तो खाली जातो आणि गर्भाचा जड भाग म्हणजे डोकं आहे आणि म्हणून तो खालच्या भागात असतो. आणि ज्या वेळेला गर्भ डोक्याकडून असतो तेव्हा बाळणपण हे जास्त सुलभ होतं. कधी कधी काय होतं मात्र की गर्भ डोक्याकडून राहत नाही, त्याचा पायाकडचा भाग खाली असतो. जसे या ठिकाणी बघा, याला ब्रीच म्हणतात, ब्रीच प्रेझेंटेशन. आणि कधी कधी काय होतं की गर्भ असा आडवा असतो, उभा नसतो आडवा असतो. आणि आडवा जेव्हा गर्भ असतो तेव्हा पूर्ण 9 महिने जर झाले असेल तर गर्भाशयाचं तोंड जे 4 बोट उघडतं त्याच्यातनं हा पूर्ण वाढ झालेला 9 महिन्याचा आडवा गर्भ बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे बाळणपण अडतं, कळा सुरू होतात, बाळणपण होत नाही, कधी हात बाहेर येतो, कधी पाय बाहेर येतो, कधी गर्भाशय फाटून जातं कारण गर्भ येत बाहेर येऊ शकत नाही, गर्भाशय खूप ताणलं जातं, शेवटी एका मर्यादेनंतर ते फाटतं, आई मरू शकते, बाळ मरू शकतं. आणि म्हणून प्रत्येक बाईला शेवटच्या 9 महिन्यात आणि बाळणपणाच्या कळा सुरू झाल्याबरोबर पहिल्या आम्ही पोटाची तपासणी करून बघतो की गर्भ आडवा आहे का, आणि आडवा जर असेल तर मग आम्ही नैसर्गिक बाळणपण होऊ देत नाही, वरून पोट कापून गर्भाशयाला छेद देऊन सिझेरियनचं ऑपरेशन करूनच आम्ही गर्भ बाहेर काढतो. तसंच ज्या वेळेला पायाकडनं गर्भ असतो तेव्हा काय होतं अनेकदा की हा जो नरम भाग आहे तो पहिले निघून येतो पण हा कडक भाग पुष्कळदा गर्भाशयाच्या तोंडापाशी तो अडकतो आणि म्हणून मग बाळणपण लांबल्या जाऊ शकतं, वेळ लागतो बाळणपणाला, कधीकधी ते बाळ गुदमरून मरू शकतं किंवा कधी ती आई मरू शकते त्याच्यात. आणि म्हणून जर ती मुलगी पहिल्यांदा गरोदर आहे, पहिलटकरीण आहे आणि 9 महिने झाले तर आणि गर्भ हा गर्भ हा पायाकडून आहे, पायाळू आहे, तर मग अशा वेळेला आम्ही लोक पहिलटकरणीमध्ये सिझेरियन करूनच आम्ही
या गर्भाला बाहेर काढतो. पण इतर वेळेला समजा त्या बाईच्या आधीचे एक दोन बाळणपणं झालेले आहेत, नैसर्गिक बाळणपणं झाले आहेत, त्याची खालची जागा चांगली आहे, अशा वेळेला मग आम्ही पायाळू मूल जर असेल तर नैसर्गिक बाळणपणाचा चान्स देतो. पण सारखं लक्ष ठेवून असतो आणि केव्हाही असं वाटलं की बाळ गुदमरत आहे किंवा कडक भाग खाली सरकत नाही आहे तर मग अशा वेळेला सिझरेन हे केलं जातं. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.